अखेर त्या ग्रामपंचायत सदस्याला केले अपात्र. बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देऊळघाट ग्रामपंचायतच्या एका सदस्याला चांगलाच हादरा बसलाय. अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याने आपले जात प्रमाणपत्र लबाडीने सक्षम प्राधिकाऱ्याची फसवणूक करून प्राप्त केल्यामुळे सदर प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती अमरावती यांनी दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्याला बुलढाणा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी एका आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे. जानेवारी 2021 देऊळघाट ग्रामपंचायतच्या 17 सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी वार्ड क्रमांक 2 इस्माईल खान मोहम्मद खान यांनी अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्याविरुद्ध दुसरा कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली होती. इस्माईल खान मोहम्मद खान यांनी ग्रामपंचायत देऊळघाट येथील अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेवर निवडणूक लढविताना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते. या संदर्भात देऊळघाट येथील माजी सरपंच गजनफर उल्ला खान, आरिफ खान, मुस्ताक अहमद व जुनेद खान यांनी तक्रार दाखल करत इस्माईल खान विरुद्ध आक्षेप नोंदवला होता. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती अमरावती यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांची बाजू ऐकून घेत 23 मे 2022 रोजी इस्माईल खान मोहम्मद खान यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे इस्माईल खान मोहम्मद खान यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करण्याचा आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.